या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. सर्व पिकांचे मुळांपासून फळांपर्यंत संपूर्ण पोषण. 25 HP श्रेणी मध्ये गजब आहे नवीन महिंद्रा शान. कॅस्ट्रॉल CRB+. अन्नदाता अन्नदाता तुमचा अन्नदाता सस्य श्यामला या धरतीचा नवभाग्य विधाता. साठी नव संशोधन नवीन पिकांच्या जाती अर्थोत्पादन नव संजीवन आणि तो तारी सुबत्ता वैभवशाली या राष्ट्राचा शेतकऱ्यांचा त्राता. अन्नदाता अन्नदाता अन्नदाता. नमस्कार, सुप्रभात. शेतकरी बंधू भगिनींनो, अन्नदाता मध्ये आपलं स्वागत. अन्नदाता मध्ये आज आपण पाहूया जायफळ लागवडीबाबत माहिती, ज्वारी लागवड तंत्रज्ञान आणि फुलकोबीवरील पाकोळी नियंत्रणाबाबत माहिती. ज्वारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अत्यंत महत्वाचं अन्नधान्याचं पीक. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात हे पीक घेतलं जातं. खरीपातील लागवड मोठ्या प्रमाणावर असते. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीचं लागवड क्षेत्र आपल्या राज्यात जवळपास 15.33 लाख हेक्टर एवढं आहे. ज्वारी लागवडीखाली क्षेत्र जरी मोठं असलं तरी उत्पादकता मात्र 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर एवढीच आहे. राज्यात ज्वारीच्या दर्जेदार उत्पादन वाढीला पोषक वातावरण असताना, योग्य जमिनी उपलब्ध असताना आपली उत्पादकता कमी का बरं? या प्रश्नाचं उत्तर आपण आत्तापर्यंत दुर्लक्षित केलेल्या बाबींमध्ये आहे. उत्पादकता वाढवायची असेल तर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं, कोणत्या तंत्राचा अवलंब करावा, यासाठी आता प्रस्तुत करत आहोत अन्नदात्याची ही विशेष प्रस्तुती, खरीप ज्वारीचं आधुनिक लागवड तंत्र. प्रामुख्याने ज्वारी हे जे पीक आहे हे मध्यम ते भारी जमिनीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. हलक्या जमिनीमध्ये ज्वारी घेऊ नये. नंतर दुसरा जो मुद्दा आहे पेरणीची वेळ, तर साधारणतः आपल्याकडे जो पाऊस आहे तो 15 ते 25 जूनच्या दरम्यान येतो. तर पुरेसा पाऊस आल्यानंतर लागलीच ज्वारीची लागवड करावी. राज्यातील खरीप ज्वारी लागवडीकरिता अधिक उत्पादन देणारं तसंच दाणे काळे पडण्यास प्रतिकारक्षम आणि इतर महत्वाच्या संकरित आणि सुधारित वाणांची माहिती आता घेऊया. संकरित वाणांमध्ये CSH5 हा वाण मध्यम उंच तयार होणारा असून आंतरपिकास योग्य असा आहे. 110 ते 115 दिवसात तयार होणारा हा वाण 40 ते 43 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं उत्पादन देतं. CSH6 हा वाण लवकर येणारा आणि कमी पावसाच्या प्रदेशासाठी उपयुक्त असा आहे. 40 ते 42 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं उत्पादन देतो. CSH9 हा वाण मध्यम उंच आणि बुरशीला प्रतिकारक्षम असा आहे. या वाणापासून आपल्याला 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं उत्पादन मिळू शकतं. CSH14 हे वाण लवकर येणारं तसंच कमी पावसाच्या प्रदेशासाठी उपयुक्त असं आहे. या वाणापासून 100 ते 105 दिवसात 40 ते 42 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं उत्पादन आपण घेऊ शकता. CSH16 हा वाण काणी रोगाला तर प्रतिकारक्षम आहेच, शिवाय भुरी रोगाला CHS9 पेक्षा 23% अधिक प्रतिकारक्षम आहे. या वाणापासून 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं आणि 90 ते 95 क्विंटल प्रति हेक्टर इतकं कडब्याचं उत्पादन आपण घेऊ शकता. CSH17
हे वाण धान्य उत्पादन चांगले देणारे तसेच बुरशी रोगाला प्रतिकारक्षम असे आहे. या वाणापासून 40 ते 42 क्विंटल प्रति हेक्टर इतकं धान्याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. CSH18 हे वाण उंच वाढणारे मध्यम कालावधीचं आणि बुरशी रोगाला प्रतिकारक्षम आहे. या वाणापासून 110 ते 112 दिवसात 40 ते 42 क्विंटल प्रति हेक्टर धान्याचं उत्पादन आपण घेऊ शकतात. मंडळी, आपण जे वाण निवडलं आहे आणि बियाणं खरेदी केलं असेल, त्याला बीज प्रक्रिया केली असेल तर ठीकच, नाहीतर काणी रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्याला 300 मेश गंधकाच्या भुकटीची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसंच थायरम किंवा कॅप्टॉन या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. सर्वात शेवटी ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया करावी. मंडळी, बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणी शक्यतो सुधारित अवजारांच्या मदतीनेच करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं वापरावं. 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर ठेवून पेरावं. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी विरळणी करून 2 ताटातील अंतर 10 ते 12 सेंटीमीटर ठेवावं. त्यामुळे प्रति हेक्टर रोपांची संख्या 180,000 इतकी राखली जाईल. ज्वारीच्या पिकातील सुरुवातीच्या काळात तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा वापर केला तर सर्व द्विदल तण आणि काही प्रमाणात एकदल तण जसं शिंपी, लोणा आणि पंधाड यासारख्या तणांचं नियंत्रण होतं असं दिसून आलं आहे. त्याकरिता ॲट्रोझिन नावाचं तणनाशक हेक्टरी 1 किलो 1,000 लिटर पाण्यात मिसळून ज्वारीची पेरणी झाल्यानंतर त्याची फवारणी करावी. त्यानंतर 30 दिवसांनी एक कोळपणी केल्यास येणाऱ्या तणांचा बंदोबस्त होतो. 30 ते 40 दिवस जर आपण शेत तण विरीत ठेवलं तर आमच्याकडच्या अनुभवाने असं आहे की 25 ते 30% आपल्याला उत्पादनात वाढ दिसून आली आहे. खरीप ज्वारीचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेणखत आणि रासायनिक खतं यांचा एकात्मिक वापर करणं आवश्यक आहे. साधारणतः प्रति हेक्टर पेरणीपूर्वी 10 ते 15 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळून द्यावं. या पिकाला 80-40-40, 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश अशी खताची मात्रा द्यायची आहे. तर याच्यामध्ये साधारणतः नत्राचा 1/2 हप्ता म्हणजे 40 किलो प्रति हेक्टरी नत्र, 40 किलो प्रति हेक्टरी स्फुरद व 40 किलो प्रति हेक्टरी पालाश म्हणजे स्फुरद आणि पालाचा पूर्ण हप्ता हा पेरणीसोबत द्यायचा आहे आपल्याला. आणि उरलेला नत्राचा जो हप्ता आहे 40 किलो प्रति हेक्टरी जो उरलेला हप्ता आहे नत्राचा हप्ता आहे हा आपल्याला साधारणतः 25 ते 28 दिवसांनी द्यायचा आहे. तर ही खताची काळजी घ्यायची आहे. खरीप ज्वारीच्या पिकामध्ये तुरीचं आंतरपीक मध्यम ते भारी जमीन आणि हमखास पावसाच्या भागामध्ये 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या आंतरपीक पद्धतीमुळे ज्वारीच्या सलग पिकापेक्षा हेक्टरी 2,000 रुपये अधिक नफा मिळून येतो. आपल्या भागात साधारणतः खरीप ज्वारी पिकावर खोडमाशी, खोड किडा आणि मावा या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. ज्वारीची पेरणी जर योग्य वेळेवर केली तर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. त्याकरिता उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावर पीक पेरणी केल्यानंतर 7 दिवसांनी एंडोसल्फान 35 EC 17 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. ज्वारीच्या पिकात पोंगेमर दिसून येताच खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे असं समजून एंडोसल्फान 17 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी पोंग्यात करावी. मराठवाडा विभागात पावसाचा ताण 15 दिवसांपेक्षा जास्त असल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. मावा किडीचं नियंत्रण करण्यासाठी एंडोसल्फान 35 EC 20 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी पानाच्या मागच्या बाजूला करावी. खरीप ज्वारीचं पीक शारीरिक पक्व अवस्थेत असताना म्हणजेच साधारण नेहमीपेक्षा 5 दिवस अगोदर जर अशा पिकाची कापणी केली तर उत्पादनात घट न येता त्याचा बुरशी रोगापासून बचाव होतो. खरीप ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्वाचे मुद्दे आपण नेहमी लक्षात ठेवावे. जसं खरीप ज्वारीची वेळीच पेरणी करावी, बियाण्याला ॲझोस्पिरिलियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी, तसंच रासायनिक खतांचा वापर करावा. शेवटच्या कोळपणीनंतर प्रत्येक 4 ओळीनंतर 1 सरी काढावी. परिपक्व अवस्थेतील ज्वारीची काढणी उत्तम प्रत आणि अधिक उत्पादनाची हमी देते. खरीप ज्वारीचं अधिक उत्पादन घेण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. मंडळी, ज्वारी पिकावर होणाऱ्या विविध कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाविषयीची माहिती वेळोवेळी आपल्याला अन्नदातामधून देण्यात येईलच, तेव्हा अन्नदाता बघत रहा.
कोल्हापूर जिल्हा तसा ऊस पिकासाठी प्रसिद्धच, पण यासाठी वर्षाचा कालावधी लागतो. दरम्यानच्या कालावधीत अर्थार्जनासाठी काहीतरी साधन असावं, यामुळे अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. आता दातोळी गावाचाच विचार करा की येथील शेतकरी भाजीपाल्याचं भरघोस उत्पादन घेत आहेत. हा भाग तर फुलकोबीसाठी जिल्ह्यात प्रसिद्धच झालाय, पण हे पीक घेत असताना शेतकरी बांधवांना अनेक समस्याही जाणवू लागल्यात. यावर अनेक कीड रोगांचा प्रादुर्भावही जाणवत आहे. सद्यपरिस्थितीत या भागात फुलकोबीवर पाकोळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवत आहे. अशा या घातक अळीमुळे पिकांचं अतोनात नुकसान होत आहे. बाजारात अशा मालाला किंमतही कमी येते. अशा या नुकसानकारक अळीवर कशाप्रकारे नियंत्रण करावं याबाबत जाणून घेऊया डॉक्टर पांडुरंग मोहिते यांच्याकडून. आता जो आपण कॉलीफ्लावरचा प्लॉट बघत आहोत, या प्लॉटमध्ये प्रामुख्यानं दोन किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रमुख जी महत्त्वाची कीड आहे, ज्याला इंग्लिशमध्ये डायमंड बॅक मॉथ असं म्हणतात, शेतकऱ्यांच्या मध्ये ती पाकोळी या नावानं प्रसिद्ध आहे. आणि दुसरी जी कीड आहे ती पाणी खाणारी आहे, त्याला इंग्लिशमध्ये स्पोडोप्टेरा असं म्हणतात. ज्या ज्या भागामध्ये कोबी घेतला जातो त्या त्या भागामध्ये पाकोळी ही कीड प्रामुख्याने येते. आता ह्या किडीची जी मादी आहे, ही मादी पानाच्या खालच्या बाजूला सर्वसाधारणपणे 50 ते 60 इतकी अंडी घालते. अंडी घातल्यानंतर सर्वसाधारणपणे 5 ते 6 दिवसातनं ह्या अंड्यातून लहान लहान अळ्या बाहेर पडतात. त्या अळीचा रंग सुरुवातीला पिवळा असतो, आणि जशी अळी मोठी होत जाते तसतसा अळीचा रंग हा हिरवट होत जातो. अळी सुरुवातीपासून पानाला भोकं पाडून खाते, त्यामुळे पानाला छिद्र पडतात. पानामध्ये अन्न तयार करण्याची, गर्भग्रहण करण्याची क्रिया कमी होते. त्यानंतर जसजसं फ्लावर मोठा होईल तसतसा या अळ्या पानावरून या फ्लावरवर ट्रान्सफर होतात, फ्लावरवर जातात आणि तिथं फ्लावर खातात. त्याच्यामुळं जो फ्लावर बाजारामध्ये आपण विकत नेणार त्याची प्रत खालावते आणि संपूर्णपणे फ्लावर हा कुजला जातो. आणि कुजल्यामुळे त्याचा जो वास येतो त्यामुळे बाजारामध्ये काहीच किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान होतं. दुसरी जी कीड आपण कॉलीफ्लावरवर पाहतो त्याला स्पोडोप्टेरा किंवा पाणी गुंडाळणारी अळी असं म्हणतात. आता ही जी पाणी गुंडाळणारी अळी आहे, या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालते. 6 ते 7 दिवसानंतर ह्यातून अळ्या बाहेर पडतात. ह्या अळीचं वैशिष्ट्य असं की पहिले 5 ते 7 दिवस 250-300 बाहेर पडलेल्या संपूर्ण अळ्या ह्या एकाच पानावर राहतात. ह्याला इंग्रजीमध्ये ग्रेगॅरियस फीडिंग असं म्हणतात. आणि ह्याचाच वापर आपल्याला त्याचं नियंत्रणाच्या बाबतीत करून घेता येणार आहे. आणि ह्या अळ्या 5 ते 7 दिवस त्यामध्ये भरपूरपणे खाल्यानंतर पानाची जाळी तयार होते. आणि ज्यावेळी त्यांना पानामध्ये खाद्य मिळत नाही त्यावेळी ह्या अळ्याच दुसऱ्या कॉलीफ्लावरवर किंवा दुसऱ्या फ्लावरच्या झाडावर त्या पसरल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पानाची जाळी तयार होते, पानं मोठ्या प्रमाणात खातात आणि ही अळी फ्लावरवर गेल्यामुळं संपूर्णपणे जो फ्लावरचा गड्डा आहे तो कुजल्यासारखा होतो. कारण अळी खात असताना आपली विष्ठाही बाहेर टाकते आणि ही ओली विष्ठा असल्यामुळं फ्लावर लवकर कुजला जातो आणि ह्याचा वास मारतो. त्याच्यामुळे ह्याला बाजारात चांगली किंमत येत नाही. किंबहुना इतर फ्लावरच्या गड्ड्याबरोबर जर हा जर गड्डा ठेवला तर चांगल्या गड्ड्यांनासुद्धा वास येऊन त्याची बाजाराची प्रत खालावण्याची शक्यता असते. दुसरा यातला महत्त्वाचा भाग असा की ह्या अळी जर आपण स्पर्श केला तर अळी गोड होते आणि मेल्यासारखी पावते. पण आणखीन थोड्या वेळानं तुम्ही ज्यावेळी तिला काही डेंजर असं वाटत नाही, धोका असं वाटत नाही, त्यावेळी ती पुन्हा तयार होते आणि पुन्हा खायला सुरू करते. आता ह्या दोन्ही किडींच्या बाबतीत मी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण कसं करायचं याची माहिती आपल्याला देतो. गादी वाफ्यावर ज्यावेळी बी आपण टाकतो पुनर्लागणापूर्वी, त्यावेळी ह्या बियांना इमिडा क्लोरोपीड, ज्याला मार्केटमध्ये बाजारामध्ये गावचो असं म्हणतात, हे 5 ग्रॅम 1 किलोसाठी किंवा कार्बोसल्फान मार्शल या नावाखाली बाजारामध्ये उपलब्ध आहे, हे 30 ग्रॅम, या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. फ्लावरची रोपं ज्यावेळी आपण पुनर्लागण करतो त्यावेळेला पुनर्लागण करत असताना सर्वसाधारणपणे 25 ओळी फ्लावर लावल्यानंतर 2 ओळी मोहरीच्या टाकाव्यात. कारण पाकोळी आहे ती मोहरीच्या झाडावर मोठ्या प्रमाणात अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर अळ्या दिसून आल्यानंतर मोहरी आपल्याला काढून टाकता येते. किंबहुना कीटकनाशकाचा फवारा फक्त हा मोहरीपुरताच आपल्याला मर्यादित करता येतो. शिरोळ भागामधले शेतकरी सतत कॉलीफ्लावरचं पीक घेत असतात, वर्षानुवर्ष कॉलीफ्लावरचं पीक घेत असतात. अशा वेळेला जर एका पिकानंतर किंवा 2 पिकानंतर जर आपण पिकाचा फेरपालट केला, सतत एकच फ्लावर न घेण्यापेक्षा दुसरं कुठलं भाजीपाल्याचं जर पीक आपण घेतलं तर ह्या किडीला निश्चित स्वरूपात आळा बसेल. त्यानंतर समजा जर आपल्याला कीड दिसून यायला लागली थोड्याफार प्रमाणात, तर या किडीचे गंध सापळे बाजारामध्ये आता उपलब्ध आहेत. हेक्टरी 4 ते 5 गंध सापळे जर आपण शेतामध्ये लावले तर निश्चित स्वरूपात अंडी घालण्यापूर्वी नर या गंध सापळ्याला आकर्षित होऊन त्यांची जी पुढची जी पिढी आहे
ती पिढी कमी प्रमाणात होईल, यानं किडीचा प्रादुर्भाव कमी व्हायला हे गंध सापळे सुद्धा महत्वाचे कारणीभूत ठरतात. तर एका गड्ड्यावर दोन आळ्यापेक्षा जर जास्त दिसून आल्या तर मात्र आपल्याला कीटकनाशकांचा फवारा देणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी जर आळीचं प्रमाण कमी असतं दोन्ही आळीच्या बाबतीत, त्यावेळेला 4% निंबोळीचा अर्क शेतकरी बंधूंनी फवारायला काय हरकत नाही सुरुवातीला किडीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून. समजा एका गड्ड्याला दोन आळ्यापेक्षा जर जास्त आळ्या दिसून आल्या अशा वेळी मात्र बीटी बॅसिलस सिरिंजिस नावाचं कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून त्याचा एक आपण फवारा द्यावा. पण या कीटकनाशकाचा फवारा देत असताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेला जर आपण दिला तर तो अधिक परिणामकारक ठरतो, कारण यातली जी पाणी खाणारी आळी आहे ती रात्री कार्यान्वित फार मोठ्या प्रमाणात असते. किडीचा प्रादुर्भाव एवढं करून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जर आपल्याला दिसून आला तर नवीन नवीन जी कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा मात्र वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॅनेट हे औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते 10 ग्रॅम 10 लिटर पाण्याला. त्यानंतर इंडॉक्सी कार्ब म्हणून एक औषध आहे ज्याला ॲसेंट असं म्हणतात, हे सुद्धा 10 मिली 10 लिटर पाण्याला मिसळून मारण्यासाठी फवारण्यासाठी काय हरकत नाही. समजा जर एवढं फवारून सुद्धा जर आपल्याला किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर आलटून पालटून कीटकनाशकांची फवारणी करावी, म्हणजे एकच कीटकनाशक सतत फवारल्यामुळं किडींच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची जी शक्यता असते तिला मात्र चांगल्या प्रकारे आळा बसतो. पण आळ्या मोठ्या प्रमाणात दिसल्या, अंडी दिसली तर ती सर्वसाधारणपणे हाताने काढून लेबरांच्या सहाय्याने मजुरांच्या सहाय्याने त्याचा जर नाश केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो. हम तो शुरू से सीआरबी लेते आए हैं, ट्रैक्टर की रगों में खून बन के दौड़ता है. ऑयल से कहीं बढ़कर है ये है लिक्विड इंजीनियरिंग. राष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या नाविन्यपूर्ण शोधासाठी भारत सरकार द्वारा प्रोसेस पेटेंटेड जैविक उत्पादन निर्मल बायोफोर्स फवारणी करा. निर्मल बायोपॉवर जमिनीतून द्या. निर्मल चे बायोफोर्स व बायोपॉवर सर्व पिकांचे मुळांपासून फळांपर्यंत संपूर्ण पोषण. हम तो शुरू से सीआरबी लेते आए हैं, ट्रैक्टर की रगों में खून बन के दौड़ता है. ऑइल से कहीं बढ़कर है ये है लिक्विड इंजीनियरिंग. हे आहे ईटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात ईटीव्ही मराठी. कोकण म्हणजे सर्व नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असा विभाग. कोकणात आता बागायती क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणचा आंबा, काजू, फणस, सुपारी, नारळ ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तसंच कोकण किनारपट्टीत शेतकरी पारंपरिक पद्धतीने हंगामी भात आणि नागली पिकं घेतात, त्यामुळे वर्षात एक किंवा दोनच पिकांपासून उत्पादन घेता येतं. तर फळबागांपासून उत्पादन मिळवण्यासाठी बराच कालावधी लागतो. दरम्यानच्या कालावधीत दोन झाडातील अंतर रिकामं असतं. अशा जागेत तणांचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यामध्ये विविध आंतरपिकं घेतली तर उत्पादनात भर पडू शकते असाच विचार कोकणातील शेतकरी करू लागलेत. त्यासाठी ते फळबागेतील सावलीत आंतरपीक म्हणून मसाला पिकं घेतात. त्यामध्ये नारळ आणि सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड ही झपाट्यानं वाढत आहे. पण बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने लागवड करतात, परिणामी उत्पादन कमी येतं. चला तर मंडळी, सुधारित जायफळ लागवडीविषयी अधिक जाणून घेऊया नारळ संशोधन केंद्र भाटे येथील प्राध्यापक विशाल सावंत यांच्याकडून. जमिनीत नारळ आणि सुपारी उत्तम प्रकारे येते अशा प्रकारची जमीन जायफळाला देखील मानवते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी, गाळाची, गाळ मिश्रित रेताळ जमीन, त्याचप्रमाणे वर्कस जमीन देखील जायफळ लागवडीसाठी उत्तम. बी पासून लागवड केल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोपांमध्ये कमालीचं वैविध्य आढळतं. सर्व रोपं उत्पन्नाच्या बाबतीत आणि दर्जाच्या बाबतीत एकमेकांपासून कमालीची वेगळी असतात. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने जायफळाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. कोकण सुगंधा या जातीपासून सुमारे 525 फळे प्रतिवर्षी मिळतात. महत्वाचं म्हणजे या जातीच्या झाडांवर नर आणि मादी फुले दोन्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात, त्यामुळे परागीभवनासाठी स्वतंत्र नर झाडे लावावी लागत नाहीत आणि 100% झाडांपासून फळांचं उत्पादन मिळतं. कोकण स्वाद
ही जायफळाची मादी जात असून प्रतिवर्षी सरासरी 760 फळे मिळतात. बी मध्यम आकाराची असून वजन सुमारे 5 ग्रॅम असते, तर जायपत्री सुमारे 1.2 ग्रॅम मिळते. आपण जेव्हा रोपं लावलंय, रोपं लावल्यापासून 7 ते 8 वर्षांनी त्याला फळझाडांना किंवा फुलं येण्यास सुरुवात येत होती, आणि त्यानंतर आपल्याला कळत होतं की याच्यामधलं झाड हे नर झाड आहे का मादी फुल येणारं झाड आहे. जायफळामध्ये साधारणतः झाडांचे 3 प्रकार आहेत, त्यामध्ये नर फुलं येणारं झाड वेगळं असतं, मादी फुलं येणारं झाड वेगळं असतं, आणि काही झाडावर नर फुलं आणि मादी फुलं ह्या दोन्ही फुलांचा समावेश असतो. अशा प्रकारे 3 प्रकारचे असतात. त्यामुळे आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जायफळामध्ये कलमे करण्याची पद्धत विकसित केली असून त्यामध्ये आता आपण शेंडा कलम पद्धतीने कलमं तयार करतो. ह्या कलम पद्धतीचे 2 फायदे आहेत. आपण जे कलम लावू त्या कलमाला आपल्याला हमखास उत्पन्न मिळू शकतं. त्यानंतर आपण ह्या कलमाचा जो आकार जो आहे ठेंगू प्रकारचा असा आकार असतो, त्यामुळे आपल्याला फळांची काढणीसुद्धा सोपी जाते. झाडांची लागवड ही नारळ बागेत आंतरपीक म्हणून करतो, त्यामुळे 2 झाडांच्या मध्ये 1 या प्रकारे आपल्याला जायफळ कलम लावता येतं. यासाठी आपण खड्डा काढल्यानंतर जायफळाची लागवड करताना खड्डा काढताना त्याचा आकार हा 90 बाय 90 बाय 90 सेंटीमीटर आकाराचा असावा. खड्डा काढल्यानंतर काढलेल्या मातीमध्ये 3 ते 4 गमले शेणखत, एका खड्ड्याला 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट असा मिक्स करून घेऊन खड्डा भरून घ्यावा. आपल्या जमिनीनं जर वाळवीचा प्रादुर्भाव होत असेल खड्ड्या भरताना हळदळ पावडरचा उपयोग करावा. माती शेणखण्याच्या मिश्रणाने खड्डा भरल्यानंतर कलम लावायचं आहे, तर ह्या कलम लावताना कलमाची पिशवी ब्लेडच्या सहाय्याने कापून वेगळी करावी. पिशवी काढताना मातीचा गड्डा फुटणार नाही याची काळजी घ्यावी, आणि कलम तेवढ्या आकाराची माती काढावी खड्ड्यामध्ये आणि त्यामध्ये लावावी. कलम लावताना कलमाचा जोड हा जमिनीच्या वरती राहील याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा निचरा बाजूने होईल याची काळजी घ्यावी. कलम लावल्यानंतर लगेचच त्याला काठीचा आधार द्यावा, यासाठी 2 काठ्या उभ्या लावून त्याला आडवी काठी बांधावी आणि त्याला कलम बांधून ठेवावी, म्हणजे ते वाऱ्याने हलणार नाही आणि ते लवकर जीव धरेल. कलमाच्या जोडाखालील रोपावर येणारे नवीन फूट वेळोवेळी लक्ष देऊन काढून टाकावी. सुरेंद्र चौगुले यांनी हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अन्नदाता माहिती वाहिनीशी संपर्क साधून विचारलेला प्रश्न, मूल निचरा नांगराबाबत माहिती द्यावी. शिरोळ तालुक्यामध्ये 25,000 एकर चारपट जमीन झालेली आहे. साधारणतः 10,000 एकर ही पूर्णपणे चारपट झालेली आहे, कुठलंही पीक त्यावरती येत नाही. जमिनीमध्ये जे पाणी असतं ते पाणी जमिनीतून बाहेर पडायला पाहिजे, हे पडण्यासाठी कुठंही चरी काढलेल्या नाहीत. जमिनीतून खालून पाणी येण्यासाठी जमिनीच्या 2-3 फुटापासून जे पाणी यायला पाहिजे ते येण्यासाठी एक सच्छिद्र पाईपाचा एक पर्याय आहे, पण सच्छिद्र पाईपासाठी जवळजवळ 25,000 रुपये एकर हा एकरी खर्च आहे. 25,000 रुपये एकर चरीसाठी जो खर्च येतो त्याला कुठंतरी पर्याय हा निघायला पाहिजे. ज्या जमिनीमध्ये पाणथळी जमीन झालेली आहेत किंवा ज्या चारपट जमिनीमध्ये आहेत अशा जमिनीमध्ये उत्पादनाची घट होते, प्रसंगी जमिनीमध्ये उत्पादन घेता येत नाही. सध्या ज्या जमिनी चारपट बनलेल्या आहेत अशा चारपट जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी बरेच शेतकरी त्यांच्या पद्धतीने बऱ्याच प्रकारांचा अवलंब करतात. या मोल निचरा नांगराचे मुख्य 4 भाग आहेत. याच्यातील पहिला भाग म्हणजे नांगराची फ्रेम. या नांगराची फ्रेम ही दणकट अशी बनवलेली आहे व कोणत्याही ट्रॅक्टरच्या 3-पॉईंट लिंकेजला अतिशय सहजपणे जोडता येईल अशा प्रकारची बनवलेली आहे. ह्या 3-पॉईंट लिंकेजला ही फ्रेम जोडून हा नांगर वापरला जातो. यानंतरचा दुसरा भाग आहे म्हणजे नांगराची मांडी. नांगराची मांडी ही नांगराच्या फ्रेमला नटबोल्टनी घट्ट बसवलेली आहे. मांडीची उंची 1.20 मीटर इतकी असून त्याचा जो पुढचा भाग आहे म्हणजे ज्या दिशेने नांगर चालतो त्या दिशेचा जो भाग आहे तो भाग निमुळता करण्यात आलेला आहे.
त्याच्यामुळं जेव्हा जमिनीमध्ये हा नांगर चालतो तेव्हा जमिनीचा काप घेण्यासाठी हा धारदार भाग मदत करतो. ज्या जमिनीमध्ये मुळ्या आहेत या मुळ्यासुद्धा त्याला कापण्यासाठी मदत होते. या नांगराची खोली कमी जास्त करण्यासाठी जिथे नांगर फ्रेमला जोडलेला आहे तिथे 5 सेंटीमीटर अंतरावरती विविध खोलीवरती नांगर पोचेल अशाप्रमाणे त्याच्यामध्ये छिद्र बनवले आलेले आहेत. या छिद्रावरून नांगर 50 सेंटीमीटर खोलीपासून ते 75 सेंटीमीटर खोलीपर्यंत कोणत्याही खोलीला आपण नटबोल्ट काढून बसून वापरू शकतो. जो जमिनीमध्ये जाणारा भाग आहे तो आहे तिसरा भाग म्हणजे बुलेट. या बुलेटला ही मांडी साधारणतः 80 अंशाच्या कोणामध्ये बसवलेली असते, त्यामुळं नांगरावरती येणारा जो जोर आहे तो जोर कमी होण्यास मदत होते. या बुलेटला साधारणतः पुढच्या बाजूला थोडासा भाग त्याचा कट करण्यात आलेला आहे, त्यामुळं जेव्हा नांगर जमिनीमध्ये चालतो तेव्हा त्याला लागणारं जे बल आहे किंवा त्याच्यावर येणारा जोर आहे तो कमी होण्यास मदत होते. ज्या वेळेला हा बुलेट जमिनीमध्ये मोल तयार करत जातो तेव्हा वरचे उभी जी मांडी आहे या मांडीने सुद्धा जमिनीचा उभा काप घेतला जातो. या काप घेतल्यामुळं समजा जर वरून काही खडे जमिनीमध्ये पडले असतील तर ते या खालच्या मोलमध्ये पडतील आणि ते साचू नयेत ह्याच्यासाठी त्या बुलेटच्या पाठीमागून चालणारा हा एक्सपांडर असतो. या मोल निचरा नांगराला जेव्हा आपण ट्रॅक्टरला जोडतो तेव्हा ज्या दिशेला जमिनीचा उतार आहे अशा दिशेकडून हा नांगर वापरावायचा असतो. जेव्हा जमिनीमध्ये हा नांगर लावला जातो आणि ट्रॅक्टर या नांगराला ओढतो तेव्हा खालचा जो बुलेट आहे हा बुलेट जमिनीमध्ये पोकळ पाईपसारखा भाग तयार करीत जातो, त्याला मोल असे आपण म्हणतो. हा मोल जमिनीमध्ये साधारणतः 60 ते 70 सेंटीमीटर खोलीवरती असतो. हा जसजसा हा ब्लेड चालत जाईल तसतसा पाठीमागा पाईपसारखा भाग तयार करत येतो व त्याच्या पाठीमागा असणारा जो एक्सपांडर आहे तो त्या जमिनीमध्ये पडलेली माती असेल किंवा ज्या तयार झालेल्या मोलमध्ये जे ज्या कडा ढासळू नयेत म्हणून त्याच्या पाठीमागून त्याच्यावरून घासत येतो, त्याच्यामुळं पाईपचा प्रकार पाईपसारखा हा भाग तयार होत जमिनीमध्ये तयार होत येतो. हा मोल निचरा नांगर आपण सांगितल्याप्रमाणे 50 सेंटीमीटर खोलीपासून 70 सेंटीमीटर खोलीपर्यंत आपण वापरू शकतो. या पद्धतीमध्ये साधारणतः आपण 2 मीटर, 5 मीटर किंवा 6 मीटर इतक्या अंतरावरती हे आपण मोल करू शकतो. आणि शेतामध्ये जमिनीच्या उताराच्या बाजूने ज्या चरी खणलेल्या असतात त्या चरींना हे मोल आडवे जाऊन मिळायला पाहिजेत. म्हणजे जमिनीमधून झालेला जो निचराचा पाणी आहे ते पाणी त्या मोलमधून जाऊन त्या चरीमध्ये जाईल आणि त्या चरीतून शेतामध्ये बाहेर काढले जाईल. मोलिंग करत असताना आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये ज्या खोलीवरती आपण मोलिंग करणार आहे त्या खोलीवरती साधारणतः 30%पेक्षा जास्त पाण्यामध्ये पाण्याचे प्रमाण असायला पाहिजे. या पद्धतीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा पाईप या निचरा करण्यासाठी याच्यामध्ये वापरत नाही. जो बुलेट जमिनीमध्ये पाईपसारखा भाग तयार करत जातो आणि त्याच्या पाठीमागे येणारा एक्सपांडर आहे तो त्याला फिनिश कर देतो, याच्यामुळं जमिनीमध्ये मातीचाच पाईप तयार होतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाईप वापरण्याची गरज नसते. साधारणतः 1 एकर क्षेत्र जर कव्हर करायचं असेल तर त्याच्यासाठी साधारणतः 13 ते 14 लिटर डिझेलची आवश्यकता असते. उद्याच्या अन्नदातामध्ये आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसायाची यशोगाथा आणि आदिक माने यांचे भाजीपाला उत्पादन. बरे तर उद्या सकाळी पुन्हा भेटूया अन्नदातामध्ये. तोपर्यंत नमस्कार.